सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय प्रोफेसर डॉक्टर नितीन करमळकर सर, प्र कुलगुरु उमराणी सर, कुल सचिव पवार सर, बरोबर आहे ना, आंबेडकर अध्यासनाचे माझे मित्र चेअर प्रोफेसर मनोहर जाधव, हिंदीचे हिंदी विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय कुमार रोडे, मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष दत्ता मुरुमकर सर, आणि या कार्यक्रमाला माझा सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले नागराज मंजुळे साहेब। अभी दत्ता मुरुमकर जी ने दलित साहित्य के बारे में बहुत ही लंबा अध्ययन करके मंतव्य रखा। उनके मंतव्य में बुद्ध था, कबीर था, शाहू महाराज थे, बाबा साहेब थे, रामायण भी था, लोक कला और लोक परंपरा भी थी। मुझे म्हणजे मला सत्कारला उत्तर द्यायचं आहे, दुसरं मला हिंदी आणि दलित साहित्यावरील बाबासाहेबांचा प्रभाव याच्यावरही बोलायचं आहे, आणि वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी थोडक्यामध्ये फक्त हिंदी आणि मराठी साहित्यावरील बाबासाहेबांचा प्रभाव याच्यावरच बोलेन। पण मी या विद्यापीठाविषयी फार नम्रपूर्वक एवढं सांगेन की हे भारतातलं पहिलं विद्यापीठ आहे की ज्यांनी माझा समारंभपूर्वक सत्कार केला, आणि या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव आहे, एक क्रांतिकारक नाव या विद्यापीठाला मिळालेलं आहे, आणि अतिशय आदर्श कुलगुरू या विद्यापीठाला लाभलेले आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकर चेअरला प्रोफेसर मनोहर जाधव सारखे शिक्षक लाभलेले आहेत की ते सतत काहीतरी कार्यक्रम घेत असतात। सोशल मीडियावर मी वाचत असतो, विद्यापीठाची प्रतिमा वाढवणे, विद्यापीठ सतत काम करते समाजासाठी हे दाखवणे, ह्याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात, आणि त्यांनी मला इथं बोलवलं, त्यामुळं मी मनोहर जाधवांचा आभारी आहे, विजय कुमार रोडे हिंदी विभागाचे त्यांचाही आभारी आहे, माननीय कुलगुरूंचा मनापासून आभारी आहे, आणि जे सत्कार करण्यासाठी नागराज मंजुळे आले त्यांचाही मी आभारी आहे। दुपारचा वेळ होता, विलासवाग करून आणि मरण पावलेले होते, आणि विलासवाग हे माझे प्रकाशक असल्यामुळे मी फारच उदास झालो होतो, करोनामुळे ते अचानक गेले, मला त्यांना पाहताही आलेलं नाही। अरे, मी असा विचार करत बसलो की इतका मोठा माणूस गेला, आणि त्यावेळेला मला दिल्लीवरून फोन आला, आणि मी उचललो फोन, आणि त्यांनी सांगितलं हम आपको एक खुशी की बात कहना चाहते है, म्हणलो कहो, तर त्यांनी सांगितलं की शरणजी आपको हम इस साल का सरस्वती सम्मान दे रहे है। त्यानंतर चटकन माझ्या तोंडातून निघून जातं, बाबासाहेब बोलू शकत नाही, बाबासाहेबाशिवाय बोलू शकत नाही, चटकन म्हणालो बहुत अच्छा, बाबासाहेब का नाम होगा, दलित साहित्य का नाम होगा, और उस इस पर बहुत बहस होगी की हिंदुस्थानमधला हा पहिला दलित लेखक आहे आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेने लिहितो आणि त्याला सरस्वती सन्मान मिळतो, ही काही साधी घटना नव्हती, ही घटना फार महत्त्वाची होती, आणि या घटनेवर खूप चर्चा झाली, आणि मी त्यांना म्हणालो की बाबासाहेब का विचार की बाबासाहेब के विचार पर मंथन होगा, त्यांनी तो त्यांनी म्हणा नाही नाही रुको, म्हणलो बोलो, ते म्हणाले की आपकी जाती क्या है हमें पता नहीं है, और आप कौन से विचार से लिखते हैं ये भी हमें पता नहीं है, हमें इतना ही पता है कि एक महान लेखक के श्रेष्ठ कलाकृति को सरस्वती सम्मान दे रहे हैं। मी म्हणलो चला दलित लेखकांना आतापर्यंत हे तुम्हाला काय लिहिता येते, हा तुम्हाला नीट बोलता येत नाही, तुमच्या साहित्यामध्ये सगळं रणगाणंच आहे, हां तुमच्या साहित्यामध्ये शिव्याच आहेत, अशा पद्धतीनं बोललं जात होतं, आणि
या निमित्तानं एका दलित लेखकाला महान लेखक म्हणणं, त्याच्या पुस्तकाला एक श्रेष्ठ कलाकृती म्हणणं, ह्याचं सगळं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते बाबासाहेबांच्या विचारालाच द्यावं लागतं. 1960-70 मराठीमध्ये प्रचंड मोठं वादळ आलं साहित्यामध्ये. अनेक वाङ्मय प्रवाह मराठीमध्ये निर्माण झाले. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, विज्ञान साहित्य, बाल साहित्य, गुराख्याचे साहित्य, इतके बहुजन साहित्य, इतके प्रवाह मराठीमध्ये निर्माण झाले. आणि मराठीमध्ये इतका प्रवाह वाङ्मयाचा काय येतो याची संपूर्ण चर्चा देशभर झाली. आणि त्यामध्ये दलित साहित्य हा प्रवाह फार महत्त्वाचा होता. आणि दलित साहित्याच्याकडे प्रवाहाकडे संपूर्ण भारताचं नव्हे जगाचं लक्ष वेधलं गेलं. आणि सांगण्यात आलं की बाबासाहेबांच्या विचारामुळं, फुले आंबेडकरांच्या विचारामुळं आणि चळवळीमुळं दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. हे खरं आहे. मी जेव्हा भाषणासाठी JEE-मध्ये जातो किंवा दिल्ली विद्यापीठामध्ये जातो तेव्हा मला सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की क्यों शरणजी मराठी में ही दलित साहित्य क्यों निर्माण हुआ. मी मग बोलो आप बोलो क्यों निर्माण हुआ, तर ते म्हणते की यहाँ फुले आंबेडकर जी है. मग लगेच मी त्याला उत्तर तो नहीं आप गलत बात कर रहे हैं कि बाबासाहेब के 3 गुरु थे, एक बुद्ध था, दूसरा कबीर और तीसरा महात्मा फुले. मी म्हणतो त्याला की 2 गुरु बाबासाहेबांचे तुमच्या हिंदी बेल्टमध्ये आहेत, आमच्याकडे एकच गुरु आहे, तरी आमच्याकडं दलित साहित्य सुरू होतं आणि तुमच्याकडे का होत नाही. त्याचं एक कारण मला असं वाटतं की हिंदी बेल्टमध्ये बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांवर खूप लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे इकडं जसं आंबेडकरी जलसे आहेत तसं तिकडंसुद्धा बाबासाहेबांवर खूप लिहिलं गेलेलं आहे. स्वामी अच्युतानंद, बिहारीलाल हरित, या लोक अनेक असंख्य लोक आहेत. मी माझं त्याच्यावर एक पुस्तक आहे भारतीय दलित साहित्य म्हणून, ते साहित्य अकादमीने छापलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं हे दिलेलं आहे. तर बाबासाहेबांवर प्रचंड प्रेम करणारी माणसं हिंदीमध्ये होती आणि जितकं आंबेडकरी जलसा इथं मराठीमध्ये निर्माण झाला त्या पद्धतीचं साहित्य तिथंही निर्माण झालं. तिथं अनेक आख्यायिका रचल्या गेल्या बाबासाहेबांवर, अनेक आख्यायिका रचल्या गेल्या. इथं मराठीमध्ये आपण खूप प्रेम केलं आहे पण हिंदीमध्ये सुद्धा बाबासाहेबांवर खूप प्रेम केलेलं आहे. त्यातली एक आख्यायिका थोडक्यात मी सांगतो, ती तुम्हालाही माहिती आहे. ती आख्यायिका अशी आहे की एक पत्रकार रात्री 1 त्याला मुलाखत घ्यायची असते. आता ही आख्यायिका आहे, रात्री 1 पत्रकार कशाला मुलाखत घ्यायला जाईल, पण हे आपल्या लोकांनी बनवलेली आख्यायिका आहे. आणि मग तो पत्रकार निघतो आणि आपल्याला मुलाखत घ्यायची आहे आणि तो डायरेक्ट जिनाकडे जातो, जिनाच्या बंगल्याकडे जातो आणि सिक्युरिटी गार्ड तिथे असतात आणि आपल्याला जिनाची मुलाखत घ्यायची आहे. जिना तर झोपलेला आहे कारण सगळ्या खिडक्यातले लाईट बंद आहेत. तो सिक्युरिटी गार्डला म्हणतो, अरे जिना झोपलेला आहे, मला त्याची मुलाखत घ्यायची आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणतो वो सो गए आहे, आता मुलाखत नाही तुला मिळणार, तू ये नंतर. व तो पत्रकार पुन्हा चालत, आपलं काय त्याच्याकडे वाहन असेल त्या वाहनाने गांधीजींच्या ठिकाणी जातो. पाहतो गांधीजी झोपलेले, सगळा अंधार, खिडक्या बंद आणि अंधार. तिथंही सिक्युरिटी गार्ड म्हणतात नाही, गांधीजीची तुम्ही मुलाखत घेऊ शकत नाही. मग हा पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्याकडे जातो, तिथं बघतो 2 लाईट लागलेले आहेत आणि म्हणतो हा माणूस अजून जागा आहे. तो आज जातो पत्रकार आणि बाबासाहेबांना नमस्कार करतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब इस वक्त जीना सोये है, इस वक्त बापूजी सोये है और आप जाग रहे है. तो बाबासाहेब म्हणतात की जीनाचा समाज जागलेला आहे, त्याला काही आता मिळवायचं नाही म्हणून ते झोपतायत, आरामात झोपतायत. गांधीजीचा समाज त्यांना सगळं मिळालेलं आहे, गांधीजी आरामात झोपतात. माझ्या समाजाला काहीच मिळालेलं नाही आहे, या समाजासाठी मी अहोरात्र जगणार, अशा पद्धतीचं उत्तर बाबासाहेब देतात. ही आख्यायिका आहे. म्हणजे बाबासाहेबाविषयी
किती पद्धतीनं त्या भागात त्या हिंदी लोकांनी रचलेलं आहे हे बघा. दुसरं, हिंदीमध्ये दलित साहित्य निर्माण न होण्याचं आणखी एक कारण आहे की इकडं आपण बाबासाहेबांना जितकं मानतो तिकडं जगजीवन रामांना मानलं जायचं. आणि जगजीवन राम हे काँग्रेस विचारसरणीचे होते. ज्या वेळेला भारतीय राजकारणावर कांशीरामचा उदय होतो तेव्हा बाबासाहेबांना ते मोठ्या पद्धतीनं मानतात. कांशीरामजी बाबासाहेब आणि फुल्यांना मानतात आणि मग तेव्हा थोडीशी वेगळी पहाट व्हायला लागते. तेव्हा कमलेश्वर नावाचे हिंदी लेखक सारिकाचा विशेषांक करतात 1975 आणि दलित साहित्याला चर्चा सुरुवात होते. नंतर महेशसिंहनी संचेतनाचा विशेषांक केलेला 1981 तेव्हा दलित साहित्याला सुरुवात होते. संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते दलित लेखकांनी आणि दलित कार्यकर्त्यांनी. मला अनेक वेळा विचारलं जातं की हिंदी दलित साहित्य आणि मराठी दलित साहित्याच्यामध्ये फरक आहे. मी तर म्हणतो हिंदी दलित साहित्य नाही, भारतातलं सगळंच साहित्य घ्या. हिंदी, तमिळ, मल्याळम, उर्दू, तेलुगू, पंजाबी, बंगाली, राजस्थानी, कुठलंही साहित्य घ्या. दलित साहित्य आणि मराठी साहित्य घ्या, ह्याच्यामध्ये फरक आहे. हिंदी दलित साहित्य आणि मराठी दलित साहित्याच्यामध्ये फरक आहे. हिंदी दलित साहित्य पोलाईट आहे, त्याच्यामध्ये म्हणावा इतका संतप्त विद्रोह नाही आहे. मग इथलं दलित साहित्य विद्रोही आहे, नकाराचं आहे, निषेधाने व्यक्त झालेलं आहे. याचं एकमेव कारण काय असेल तर ती दलित पॅन्थरची चळवळ आहे. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला ताठमानेनं जगण्याचं आश्वासन देणारं, स्वप्न देणारं जर कुठलं आंदोलन असेल तर ते दलित पॅन्थरचं आंदोलन आहे. या दलित पॅन्थरच्या चळवळीमुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या चळवळीमुळे इथल्या दलित समाजामध्ये मोठी जागृती झाली, दलित लेखकांमध्ये मोठी जागृती झाली. मी इतक्या ताठमने, इतक्या ताकदीनं, इतक्या विद्रोहानं का बोलू शकतो ह्याचं श्रेय बाबासाहेबांच्या विचारांना द्यावंच लागेल. पण त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांनी अनेक तरुण घरावर राख उडत असताना सुद्धा, जीवनाची जगण्याची कसली हमी नसताना सुद्धा रस्त्यावर येऊन लढले आणि आंबेडकरी चळवळीचा रथ पुढे नेला त्या दलित पॅन्थरच्या तरुणांना आहे. दलित पॅन्थरच्या तरुणांमुळेच दलित साहित्य विद्रोही झालं. कारण दलित लेखक हे सगळे कार्यकर्ते लेखक होते. केवळ मराठी दलित लेखक हा कार्यकर्ता लेखक आहे, इतर लेखक हे कार्यकर्ते लेखक नाही आहेत. आम्ही चळवळीत राबतो आणि लिहितो आणि चळवळीच्या आवेशाने लिहितो, चळवळीच्या बांधिलकीने लिहितो. इथला प्रत्येक मराठी दलित लेखकाला विचारलं तू का लिहितो, कशामुळे लिहितो, मी आंबेडकर प्रेरणेने लिहितो असंच बोलतो. म्हणजे मराठी दलित साहित्यामुळे एक प्रचंड मोठी सामाजिक क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली आणि या साहित्याचा अनुवाद झाला. या अनुवादाचा परिणाम म्हणून हिंदीमध्ये साहित्य निर्माण झालं, तमिळमध्ये, मल्याळममध्ये, पंजाबीमध्ये, गुजरातीमध्ये, बंगालीमध्ये, सगळ्या भाषांमध्ये साहित्य निर्माण झालेलं आहे. इथली दलित पॅन्थरची चळवळ सगळीकडे गेली. इथलं दलित साहित्य आणि दलित चळवळ स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सर्व भाषांमध्ये पोहोचली आणि मला वाटतं मोठ्या पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये दलितांच्या चळवळी निर्माण झाल्या, दलितांचं साहित्य निर्माण झालं. याचं एकच कारण आहे, संपूर्ण भारतातल्या दलितांचे प्रश्न एक आहेत, संपूर्ण भारतातल्या दलितांची वेदना एक आहे, संपूर्ण भारतातल्या दलितांची मानसिकता आणि विचार एक आहे आणि तो म्हणजे आंबेडकरवाद. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने हे पेटलेली माणसं आहेत दलित लेखक आणि अतिशय ताकदीनं हे सगळं सुरू झालेलं आहे. मैं एक बात कहना चाहता हूँ कि दलित मराठी दलित साहित्य और हिंदी दलित साहित्य में कितना अंतर है कि मराठी आत्मकथा दया पवार की जो बलूत है वो 1978 साली ती छापलेली गेली आहे आणि हिंदी की पहली दलित आत्मकथा 1998 नमेश राय जी की. यानी 20 वर्षाचं हे अंतर आहे. हिंदी दलित साहित्य के बारे में हमेशा यह कहा गया है
जो नामोर सिंह जी थी, नामोर सिंह जी ने कहा कि मराठी का दलित साहित्य बहुत अच्छा है, इसमें अंबेडकर की प्रेरणा है, ये लेखक आंदोलन से जुड़े हैं और ये साहित्य पढ़कर साहित्य लिखना चाहिए। हिंदी लेखकों को कहा जाता था अरे तुम क्या लिखते हो, ये मराठी लेखक कैसे लिखते हैं, देखो पढ़ो और लिखो। नामवर सिंह जी ने एक बार एक कार्यक्रम में ये कहा था, ये बात उठाई थी कि हिंदी दलित साहित्य मराठी दलित साहित्य का कलम है, यानी यहाँ का मराठी साहित्य वहाँ लेकर लगाए तिकडं लावलं ते कलम आणि मग ते असं आलं, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा झालेली आहे। मला वाटतं की बाबासाहेबांचा विचार अनेक प्रदेशांमध्ये अनेक राज्यांमध्ये मला तर वाटतं की देश विदेशामध्ये नेण्याचं काम कुणी केलं असेल तर ते दलित लेखकांनी केलेलं आहे आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते दलित साहित्य आणि दलित पॅंथरच्या चळवळीनं, पण आता पॅंथरची चळवळ आपल्याकडे नाही आहे, मला वाटतं की दलित लेखक ही चळवळ पुढे घेऊन जात आहेत। बाबासाहेबांचा विचार म्हणजे काय, सामाजिक समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुत्वाचा विचार, आणि विद्यापीठांमध्ये हे शिकवलं गेलं कशाला पाहिजे, दलित साहित्य विद्यापीठांमध्ये का शिकवलं गेलं पाहिजे। मी गेल्या महिन्यापूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ ओहियो याच्याशी बोललो, अमेरिकेमधली ही युनिव्हर्सिटी आहे, ऑनलाइन बोललो, मला 25,000 रुपये त्यांनी मानधन दिलं, दलित साहित्यावर बोललो, काय शिकवलं गेलं पाहिजे, काय गरज आहे। मी तर म्हणतो की दलित साहित्य समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक हे आहे की विद्यार्थ्यांनी आपली जात विसरली पाहिजे, शिक्षकांनी आपली जात विसरली पाहिजे। हे ज्ञान आहे, ही एक ज्ञानशाखा आहे। सामाजिक चळवळी कशी सामाजिक चळवळी कशा निर्माण होतात, सामाजिक चळवळीचा अभ्यास कसा केला पाहिजे, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, आणि एक नवीन राष्ट्र घडत असताना सामाजिक चळवळी आणि सामाजिक चळवळी अधिष्ठित निर्माण होणारं साहित्य याचा आपण अभ्यास केलाच पाहिजे, त्याशिवाय राष्ट्र निर्माण होत नाही। 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर गेली 75 वर्षे एक राष्ट्र म्हणून आपण काम करत आहोत, या राष्ट्राला सुंदर करण्याचं काम दलित लेखक करतो आहे। महात्मा गांधीजी म्हणाले की भारत मातेच्या चेहऱ्यावर काळे कुट्ट जातीचे डाग आहेत, ते नष्ट झाले पाहिजेत। बाबासाहेब म्हणाले की भारत मातेच्या चेहऱ्यावर जातीचे काळे कुट्ट जे डाग आहेत ते आम्ही आमच्या रक्ताने धुऊन काढू। महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही भारत मातेचा चेहरा सुंदर हा होता, त्यांच्या चेहऱ्यावर भारत मातेच्या चेहऱ्यावर काळे कुट्ट जातीचे डाग नको होते। दलित लेखक ही हेच काम करतोय, आम्हाला भारत मातेचा चेहरा सुंदर करायचा आहे, भारत माता सुंदर झाली पाहिजे, समतेवर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, एक नवं राष्ट्र निर्माण होत असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा विचार लोकांपर्यंत पोचवला पाहिजे, यासाठी आम्ही लिहितोय। आणि हे साहित्य विद्यापीठांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे। तरुण पिढी जी निर्माण होते आहे त्या तरुण पिढीला जर बाबासाहेबांचा विचार कळला नाही तर ते राष्ट्र कसं निर्माण होईल। बाबासाहेबांचा विचार म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचा विचार आहे। आपल्या घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये दिलेली आहेत, ही मूल्ये आपण दलित साहित्याच्या माध्यमातून शिकवणार आहोत। जी आपली पिढी येते आहे विश्वविद्यालयामध्ये त्या तरुणांना दलित साहित्य शिकवावं लागणार आहे। अनेक तरुण दलित साहित्य शिकायला नको म्हणतात, अनेक शिक्षक दलित साहित्य नाही शिकवायचं ऑप्शनला टाका म्हणतात, हे असं नाही आहे। दलित साहित्यातला सामाजिक समतेचा विचार विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि शिक्षकांनी समजावून सांगितला पाहिजे, हे याच्यासाठी आहे की एक नवा समाज आपल्याला घडवायचा आहे, एक नवं राष्ट्र आपल्याला घडवायचं आहे। नवा समाज आणि राष्ट्र घडवण्याची जबाबदारी ही विश्वविद्यालयांची पण असते, नव्या तरुणांना आपण घडवणार आहोत ना। विद्यार्थ्याच्या मनातली जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्या मनातली जात काढली, विद्यार्थ्यांना जर दलित साहित्य समजून घ्यायचं असेल तर त्यांनी आपली जात काढून टाकली पाहिजे, आणि शिक्षकांना जर दलित साहित्य शिकवायचं असेल तर जोडे जसं आपण उंबऱ्याच्या बाहेर ठेवतो तसं त्यांनी क्लासरूमच्या दरवाजाबाहेर आपली जात जाणून ठेवली पाहिजे। आपण केवळ विद्येचे उपासक आहोत या अर्थाने दलित साहित्य समजून घेतलं पाहिजे। दलित साहित्यातून USA, युरोप आणि अमेरिकामध्ये दलित साहित्य अभ्यासक्रमामध्ये आहे,
तिथे तिथे दक्षिण भारताची समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी दलित साहित्याचा अभ्यास केला जातो आणि इथे मात्र अनेक ठिकाणी दलित साहित्य अभ्यासक्रमामधून हद्दपार केलं जातं. परवा दिल्ली विद्यापीठातून काही दलित लेखकांचं साहित्य काढलं गेलं. माझं संपूर्ण एक पेपर होता मराठवाडा विद्यापीठामध्ये 100 मार्काला शरणकुमार लिंबाळेचं साहित्य लावलेलं होतं, तिथंही वाद झाला. मी म्हणतो की दलित साहित्यामुळे तेढ निर्माण होण्याची गरजच नाही आहे. दलित का निर्माण होते की जेव्हा तुमच्या मनातली जात जाणीव जागे ठेवता, अरे लिंबाळे म्हणजे महार आहे, मी म्हणजे मराठा ब्राह्मण कुणीतरी आहे आणि त्याचं मी का वाचू. तू जेव्हा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येतोस तेव्हा तू विद्यार्थी असतोस आणि वर्गात जेव्हा शिक्षक शिकवायला येतो असतो तेव्हा तो शिक्षक असतो. आपल्या जात जाणीवा बाजूवर ठेवल्या पाहिजेत आणि एक नवं साहित्य जे क्रांतीचं शास्त्र सांगतं, जे सामाजिक बदलाची गोष्ट सांगतं, जे राष्ट्राला सुंदर करू इच्छितं ते शिकायचं. नंतर मग काय शिकणार आहात तुम्ही? चंद्र चांदण्या, बाग बगीचे, तुझे ओट तुझे डोळे हे शिकणार आहात? आपल्याला राष्ट्र बदलायचे आहे, आपली ती जबाबदारी आहे आणि आपल्याला हे सगळं बदलायचं असेल तर मला वाटतं बाबासाहेबांचा विचार समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराशिवाय कुठलंही आपलं राष्ट्र मान होऊ शकत नाही, कारण बाबासाहेबांचा विचार हा सामाजिक समतेचा विचार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपण आता सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लिहित आहोत, बोलत आहोत. जेव्हा आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल तेव्हा मला वाटतं हे राष्ट्र अधिक सुंदर होईल. हे राष्ट्र सुंदर झालं पाहिजे, हा समाज सुंदर झाला पाहिजे आणि आपण तुम्ही आणि मी आपल्या जात जाणीव बाजूला ठेवून माणूस म्हणून गळ्याला भेटलं पाहिजे अशी भूमिका आंबेडकरवाद घेतो, अशी भूमिका दलित लेखक घेतं आणि दलित साहित्याविषयी जिथे जिथं शिकवलं जातं अशीच भूमिका घेऊन विद्यापीठं काम करतात. हे विद्यापीठ सावित्रीबाई फुलेंचं विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, देशातलं एक अग्रगण्य विद्यापीठ, माझ्यासारख्या एका सामान्य लेखकाचं एवढं मोठं कौतुक करतं. मला वाटतं की तुम्ही माझं वय 10 वर्षांनी वाढवलेलं आहे. मला वाटतं तुम्ही मला लिहिण्या आणखीन चांगलं लिही म्हणून माझ्या पाठीवर थोपटलेलं आहे. करमळकर सर, तुमचे प्रेम मी कधी विसरू शकत नाही. मी तुमचा आभारी आहे. नागराज हमारे पास नाग भी है, राज भी है और मंजुळ भी है. असे नागराज मंजुळे यहाँ आए है और मेरे लिए आप आए, इसलिए मैं आपको भी बधाई देता हूँ. प्रोफेसर मनोहर जाधव, विजय कुमार रोड़े, इनको भी मैं धन्यवाद देता हूँ और मेरी बात समाप्त करता हूँ. धन्यवाद.